न्यूज स्पॉन्सर्ड बाय गौरव कलश। जिले के किसानों ने अब मानसूनी फसल के लिए कार्य करना शुरू कर दिया है और सभी किसान अपने कामों में जुट गए हैं, किंतु इस बीच चिंताजनक बात यह है कि ग्रीष्मकालीन धान फसल आज भी बाहर खुले में पड़ी है और वो बारिश के कारण खराब होने की कगार पर है, किंतु अब तक बारदाना की व्यवस्था नहीं किए जाने से किसानों में रोष है, जिसे लेकर प्रहार जनशक्ति पक्ष की ओर से जिला परिषद चौक में आंदोलन किया गया और जल्द से जल्द बारदाना केंद्र शुरू करने की मांग की गई है। उस समय प्रहार जनशक्ति पक्ष के सभी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। नमस्कार, मैं अंकुश वंजारी, प्रहार जिला प्रमुख भंडारा। आजचं जे आमरण उपोषण आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं आहे, खऱ्या अर्थानं धान खरेदी म्हणजे या देशाचा पोशिंदा जर शेतकरी असला तर त्या जसं बाकीच्या ठिकाणी बाकीच्या व्यवस्थेसाठी जसं नियोजन आहे त्या पद्धतीचं नियोजन शेतकऱ्यासाठी सुद्धा असणं गरजेचं आहे। परंतु आपण पाहतो एकंदर सर्व परिस्थिती धान खरेदी करण्यापासून तर शेवटच्या उन्हाळी धानाच्या खरेदीपर्यंत हे सगळं भ्रष्टाचार आणि या ठिकाणी जे धान खरेदी केंद्र या ठिकाणी जे दिलेले आहेत ते सर्व भ्रष्टाचार करणारे खरेदी केंद्र आहेत। या ठिकाणी शेतकऱ्याचं धान निघून अनेक दिवस झाले, परंतु धान खरेदी केंद्रावर बारदाना उपलब्ध नाही म्हणून त्यांची धान खरेदी करण्याची जी मुदत आहे ती संपून गेलेली आहे। केंद्र सरकारने 15 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे, 15 दिवसापैकी 9 दिवस लोटून गेलेले आहेत, परंतु अजूनही शेतकऱ्याचे धान खरेदी झालेले नाही आहेत। भरपूर शेतकऱ्याचे धान शिल्लक आहेत, पावसामुळे धान खराब होत आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी धान विकावं कुठं, धान मोजावं कुठं आणि मग शेतकऱ्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ते पुन्हा अडचणीत सापडत आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार ही व्यवस्था आहे, जिल्ह्याचं प्रशासन आहे। म्हणून आमची या उपोषणाच्या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून कडकडीची विनंती आहे प्रशासनाला की आपण लवकरात लवकर बारदाना उपलब्ध करून जे उर्वरित शेतकऱ्याचे धान शिल्लक आहेत ते मोजमाप करावे। त्याचप्रमाणे ज्या संस्थेवर ज्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्याची लूटमार होत आहे, अधिकचे पैसे वसुली केले जात आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करून त्यांचे जे धान खरेदी केंद्र आहेत ते ताबडतोब रद्द करावे ही मागणी घेऊन आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी बसलेलो आहोत। आम्हाला लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी न्याय द्यावा, नाही अन्यथा हा आंदोलन आम्ही उग्र स्वरूपाचा करणार आहोत। मी चंद्रशेखर श्यामराव तेंडुळे, लाखांदूर तालुक्यामध्ये राहतो, मी एक शेतकरी आहे। माझा उन्हाळीचा धान घरी पडून आहे, वारंवार आम्ही DMO ला खरेदी केंद्रात बारदाना द्या म्हणून विनंती करतो, परंतु DMO चा उत्तर असं आहे की बा माझ्या घरी कारखाना आहे का मी देऊ, अशा प्रकारचा उर्मट उत्तर देऊन अजूनही काही त्यांनी बारदाण्याचा पुरवठा केला नाही, आमचा धान तसाच पडून आहे। म्हणून आमची विनंती आहे की बारदाना उपलब्ध करून द्या, नाहीतर आमचा ज्या पोत्यामध्ये धान ठेवलेलं आहे ते पोतेच तुम्ही धर्मकाट्यावर मोजून ते आमचे पोतेचे पोते विकत घ्या, जेणेकरून आमचा उदरनिर्वाह करायला आम्हाला आर्थिक एक मदत होईल अशी, आणि म्हणून आम्ही प्रहारचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांना विनंती करू की बा आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या, अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत उपोषणावर बसले आहोत। जर आमचे धान मोजलं नाही तर काही झालं तरी चालेल, आम्ही इथून उठणार नाही। आपके अपने चैनल BS क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूलें।